नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेल लॉ ट्रेझरमध्ये मित्रांनो मला भरपूर जणांनी इंस्टाग्रामवर मेसेज करून विचारले की कोर्ट मॅरेज किंवा रजिस्टर मॅरेज म्हणजे काय त्याची काय प्रोसिजर आहे किती पैसे लागतात कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये वरील गोष्टी जाणून घेऊयात तुम्हाला देखील एखाद्या कायद्याविषयक दे गोष्टीवर व्हिडिओ हवा असल्यास मला माझ्या इंस्टाग्राम आय डी लॉ डॉट ट्रेझरवर मेसेज करून सांगा मी तो व्हिडिओ अपलोड करेन व्हिडिओ खूप माहितीपर असा आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आता आपण रजिस्टर मॅरेजची माहिती टप्प्याटप्प्याने पाहूयात तर सर्वप्रथम रजिस्टर लग्न कोणत्या कायद्याअंतर्गत होते रजिस्टर लग्न हे विशेष विवाह कायद्याअंतर्गत होते हा कायदा सन एकोणीसशे चोपन्न साली पारित करण्यात आला होता विशेष विवाह कायदा हा बहुत करून प्रेमविवाह करणाऱ्यांसाठी वरदान ठरलेला होता या कायद्याअंतर्गत आंतरजातीय विवाह होतात म्हणजेच या कायद्याअंतर्गत जर लग्न करायचे असेल तर जाती व धर्माचे कोणतेही बंधन नसते दुसरं म्हणजे कोर्ट मॅरेज नक्की कोर्टे होते तर कोर्ट मॅरेज हे कोणत्याही कोर्टात होत नाही हे सर्वात प्रथम आपण लक्षात घेतले पाहिजे महाराष्ट्र राज्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या दुय्यम निबंधक कार्यालयात ही विवाहाची नोंदणी केली जाते स्पेशल मॅरेज ॲक्ट एकोणीसशे चोपन्नान्वये नियुक्त विवाह अधिकारी असे लग्न नोंदवू शकतात तसेच मुंबई शहर व उपनगर तसेच पुणे या शहरांमध्ये विशेष विवाह नोंदणीसाठी स्वतंत्र विवाह अधिकारी नियुक्त केलेले आहेत तसेच राज्याच्या उर्वरित जिल्ह्याच्या ठिकाणी दुय्यम निबंधक यांची विशेष विवाह अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे अशा प्रकारचे विवाह करणाऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या अटी देखील लागू करण्यात आलेल्या आहेत ते आपण आता पाहूयात तर सर्वप्रथम या कायद्याअंतर्गत विवाह करणारे अविवाहित किंवा घटस्फोटीत असावे किंवा जर विवाहत विवाहित असतील तर जोडीदार हयात नसावा दुसरं म्हणजे नोटीसच्या दिवशी वधूचे वय अठरा वर्षे व वरा वराचे वय एकवीस वर्षे पूर्ण असावे आता हे नोटीस म्हणजे काय ते आपण पाहूयात पुढे दोघांपैकी कोणीही मतिमंद किंवा तत्सम प्रकारचा वेडेपणा नसावा वधू किंवा वर दोघांपैकी कोणीही संतती उत्पन्न करण्यास अपात्र नसावे त्यानंतर वधूवरांमध्ये निषिद्ध नासे नातेसंबंध नसावेत ना म्हणजेच वधू किंवा वर हिंदू धर्मात सांगितल्याप्रमाणे रक्ताच्या नातेसंबंधातील नसावेत ना म्हणजे चुलत मावस असे नातेसंबंध नसावे ना आता नोटीसबद्दल आपण पाहून घेऊयात तर विवाहपूर्वीची नोटीस या नोटीसबद्दल बऱ्याच लोकांच्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे गूढ आहेत म्हणजे अफवा आहेत जसे की ही नोटीस मुलामुलीच्या घरी येते नोटीस वर्तमानात वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली जाते वगैरे वगैरे परंतु मी तुम्हाला सांगतो असे काहीच सा नाही ज्या वधू आणि वर यांना कोर्ट मॅरेज करावायचे असते त्यांनी एक विशिष्ट प्रकारचा अर्ज विवाह नोंदणी अधिकारी यांना भरून द्यायचा असतो याला नोटीस असे म्हणतात अशा नोटीसची नोंदणी मध्ये केल्यानंतर त्याची एक प्रत नोंदणी कार्यालयाच्या सूचना फलकावर लावणे बंधनकारक असते नोटीस देण्याआधी वधू किंवा वर त्या कार्यालयाच्या जिल्ह्यात एक महिना आधी वास्तव्य करणे का कायद्याने आवश्यक आहे असे जर का वास्तव्य नसेल तर ते ज्या जिल्ह्यातील रहिवासी आहेत त्या जिल्ह्याच्या विवाह कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर पाठवून ती लावली जाते अशी नोटीस लावल्यानंतर जर कोणाला त्या विवाहाबाबत आक्षेप असेल व तसा आक्षेप नोटीस लावल्यानंतर तीस दिवसाच्या आत प्राप्त झालेला असेल तर विवाह अधिकारी त्याबद्दल तपासणी करतात तसेच जर कोणतेही आक्षेप आले नाहीत तर विवाह नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली जाते आता आपण पाहूयात की या लग्नासाठी कोणकोणती कौन कागदपत्रे लागतात तर अशा विवाह नोंदणीसाठी वधू व वर यांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन तसेच पत्ता आणि रहिवासीचा पुरावा म्हणून लाईट बिल असले तरी चालते सर्वात महत्त्वाचे म्हणजे वधू व वर यांचे प्रत्येकी पाच पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स आवश्यक असतात व तीन साक्षीदार असावे लागतात आता आपण पाहूयात की या विवाहासाठी किती खर्च येतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा विवाह करत असताना तुम्ही जर त्या विषयात पारंगत असणाऱ्या वकिलांच्या माध्यमातून लग्न करून घेतले तर तुम्हाला तुल तुलनात्मकरित्या खूप कमी त्रास होतो असे वकील साहेब सात हजार ते बारा हजार रुपयेपर्यंत फी घेऊ शकतात अशी फी तुम्ही तीन टप्प्यात द्यावी असे मी सांगेन पहिला टप्पा म्हणजे विवाहाचे नोटीस देताना दुसरा म्हणजे विवाहाच्या दिवशी व तिसरा टप्पा म्हणजे विवाहाचे प्रमाणपत्र आपल्याला हातात मिळताना सामान्यतः विवा विवाहाचे प्रमाणपत्र दोन ते तीन दिवसांनी किंवा एका आठवड्यात मिळते आता आपण पाहूयात की विवाहाच्या दिवशी नेमकी काय प्रक्रिया करावायची असते आपण दिलेले नोटीस व त्यासोबतच्या कागदपत्रांचे जे झेरॉक्स जोडलेले असतात त्याचे मूळ म्हणजेच ओरिजिनल प्रती बरोबर न्यावयाचे असतात साधारणपणे अंदाजे वेळ सांगितलेली असते त्यावेळेस ते तेथे वधू वर व त्यासोबत तीन साक्षीदार हजर असावेत त्यानंतर ते विवाह निबंधक सर्व कागदपत्रांची पडताळणी करतात व वधू व वर आणि तीन साक्षीदार यांच्या सह्या विवाह रजिस्टरला घेतात त्यानंतर ते विवाह प्रमाणपत्र दिले जाते किंवा विवाह विवाह प्रमाणपत्रासाठी तारीख दिली जाते अशा प्रकारे मित्रांनो रजिस्टर मॅरेज किंवा कोर्ट मॅरेज किंवा रजिस्टर लग्न इच्छुक वधू आणि वर करू शकतात मी आशा करतो की या व्हिडिओमध्ये तुम्हाला आवश्यक माहिती मिळाली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद